माझी फ्रेंड रविजा आलेली आहे आणि तिच्या बहिणीला मी हेडसेट लावलेला आहे त्याला, आणि तो पोर्टेबल ईजचा हेडसेट जो आहे त्याच्यावरून आपण रविजाचे या ठिकाणी व्यूज बघत आहोत. या ठिकाणी अटेन्शन मीटर आपल्याला दिसतंय. हे अटेन्शन मीटर आपल्याला अटेन्शनचे लेवल दाखवतं. 0 to 100 असं कॅलिब्रेशन आहे याच्यामध्ये, आणि 100 इज द हायेस्ट अटेन्शन, 0 इज द लोएस्ट अटेन्शन. या ठिकाणी आपण बघतोय रविजाचं अटेन्शन 60 to 80 जात आहे. दॅट मीन्स हर अटेन्शन लेवल इज गुड, बट हर अटेन्शन लेवल कॅन बी इम्प्रूव टिल 100. याच्यासाठी आपल्याला ट्रेनिंग द्यायला लागतं. जेव्हा बीटा वेव्हची फ्रिक्वेन्सी 14 Hz असते तेव्हा 100 अटेन्शन असतं. सो वी ट्रेन द चाइल्ड टू मेंटेन 13 Hz ब्रेन वेव्ह सो दॅट द अटेन्शन लेवल इज हायेस्ट. या ठिकाणी मेडिटेशनचं मीटर आहे. मेडिटेशनचं इंडिकेटर जे आहे ते या ठिकाणी 100 जात आहे. याचा अर्थ असा रविजाचं ब्रेन रिलॅक्स आहे आणि शी इज व्हेरी कम्फर्टेबल अँड शी इज व्हेरी काम इन साईड हर ब्रेन. त्या मेडिटेशन मीटरच्या मागे जो ब्लू लाईट येतो आहे दॅट इज शोईंग सिंक्रोनायझेशन ऑफ वेव्स. सो दॅट सिंक्रोनायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लर्निंग. अटेन्शन मीटरमध्ये सुद्धा जो ग्रीन लाईट बॅकसाईडनी येतो दॅट शोज ब्रेन वेव सिंक्रोनायझेशन. सो वी हॅव सीन अटेन्शन लेवल ऑफ रविजा अँड मेडिटेशन लेवल. वॉट इज अटेन्शन अँड मेडिटेशन फॉर अ लर्निंग? अटेन्शन आणि मेडिटेशन खूप आवश्यक असतं, कारण जेवढं अटेन्शन हाय असेल तेवढं जास्त नॉलेज आपण ग्रास करू शकतो, आणि जेवढं मेडिटेशन हाय असेल तेवढं जास्ती आपण रिटेन्शन ठेवू शकतो, म्हणजे आपली मेमरी स्ट्रॉंग फॉर्म होते. लर्निंगमध्ये अटेन्शन आणि मेमरी हे दोन खूप महत्त्वाचे फॅक्टर्स असतात. सो वी कॅन सी रिअल टाईम अटेन्शन लेवल थ्रू ब्रेन वेव ॲनालिसिस. या ठिकाणी जो हेडसेट आहे तो हेडसेट या ठिकाणी रिले करतोय ब्रेन वेव्सला, आणि या ठिकाणी या ब्रेन वेव्स ज्या आहेत त्या आपल्याला अटेन्शन मीटरमध्ये आणि मेडिटेशन मीटरमध्ये आपल्याला इंडिकेटरच्याद्वारे दिसत आहे. या अटेन्शन आणि मेडिटेशन मीटरच्या वरती जो ब्लॉक आहे त्याला व्होल्टेज बार असं म्हणतात. 0 to 70 Hz आहेत त्याच्यामध्ये. 10 Hz एक एक ब्लॉक आहे. या ठिकाणी आपण बघत आहोत 5 to 10 Hz ब्लॉक जो आहे तो हायेस्ट पोटेन्शियल दाखवत आहे. याचा अर्थ असा अटेन्शन लेवल इज व्हेरी गुड. वरती जी ब्रेनची वेव दिसते आहे दॅट इज शोईंग द EEG. इट इज द ॲक्च्युअल ग्राफ ऑफ ब्रेन. सो वी कॅन सी द ब्रेन वेव्स हॅविंग अ व्हेरी गुड फ्लो. द रिदम इज व्हेरी नाईस. रविजा इज अ गुड स्विमर सो शी इज हॅविंग हर ब्रेन वेव्स इन द रिदम, बिकॉज द पर्सन हु इज हॅविंग अ व्हेरी गुड एक्सरसाइज इज ऑलवेज हॅविंग अ व्हेरी स्मूथ रिदम इन द ब्रेन वेव्स. सो शी इज शोईंग अ व्हेरी स्मूथ रिदम इन द ब्रेन वेव्स. हियर वी कॅन सी द ब्रेन वेव व्हिज्युअलायझेशन पॅटर्न. हा पॅटर्न जो आहे ब्रेन वेव व्हिज्युअलायझेशनचा, हा पॅटर्न म्युझिकनी चेंज होतो. पुढच्या डेमोमध्ये आपण ते बघणार आहोत की कशा पद्धतीने हा ब्रेन वेव व्हिज्युअलायझेशनचा पॅटर्न जो आहे तो चेंज होतो. आता या ठिकाणी आपल्याला ब्रेन वेवचा आणखीन एक छोटासा भाग बघायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ब्रेन वेव्स जे आहेत त्या कशा पद्धतीने ॲक्ट होतात ते आपल्याला बघायचं आहे. दिस इज फ्लोटिंग बॉल एक्सपेरिमेंट. हा मेडिटेशनचा एक्सपेरिमेंट आहे. जेवढं स्टुडंट जास्त रिलॅक्स होईल तेवढं जास्ती बॉल जो आहे तो अपलिफ्ट होणार आहे. तुम्ही रविजाला सांगणार आहे की तुम्ही रिलॅक्स व्हायचं या ठिकाणी. रविजा नाव यू जस्ट रिलॅक्स युअर बॉडी अँड रिलॅक्स युअर माइंड अँड ट्राय टू रिमूव एनी थॉट फ्रॉम युअर माइंड अँड जस्ट कूल बी कूल. This
ॲप इज रिलेटेड विथ अल्फावेव. अल्फावेव जी आहे ती या ठिकाणी ॲनालिसिस केली जाते आणि अल्फावेव ही 9 हर्ट्झला आली की बॉल हा वरती जायला लागतो. बॉलचं वरती जाणं हे अल्फाच्या 9 हर्ट्झ या फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे. त्याचबरोबर जर ती अल्फा सिंक्रोनस असेल तर बॉल फ्लोटिंग राहतो. जर रिदम चांगला असेल तर स्मूथली बॉल वर जातो. आणि जर ब्रेनमध्ये व्होल्टेज चांगला असेल तर बॉल पटकन वरती जातो. तर अशा पद्धतीने मेडिटेशन मीटरमध्ये आपल्याला हा चेंज बघता येतो. हल्ली बऱ्याच वेळा आपल्या ब्रेनमध्ये स्ट्रेस असतो त्याच्यामुळे आपल्याला मेडिटेशनमध्ये रिलॅक्स होता येत नाही. सो हाऊ टू रिस्टोर द रिलॅक्सेशन फास्ट, दिस ट्रेनिंग इज फॉर दॅट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, कीप इट अप. रिलॅक्स, रिलॅक्स, डोंट बी अवेअर, बी युअरसेल्फ. व्हेरी गुड. सी, थोडा प्रयत्नानंतर तिच्याचं माइंड जे आहे कसं रिलॅक्स होत आहे. आणि जेवढं जास्ती रिलॅक्सेशन तिचं माइंड फील करेल तेवढं जास्ती फ्रिक्वेन्सी ऑफ अल्फा जी आहे ती 9 हर्ट्झ राहील. सो विथ दिस एक्सपेरिमेंट वी कम टू नो की कशा पद्धतीने आपण आपल्या ब्रेनला रिलॅक्स ठेवू शकतो आणि आपल्या ब्रेनचं जेवढं रिलॅक्सेशन हाय असेल तेवढं जास्ती फोकसिंग आपल्याला हायेस्ट लेवलला मिळतं. गुड, व्हेरी गुड. हे ट्रेनिंग सातत्य जेवढं असेल तेवढं जास्ती अधिक आपल्याला सक्सेस मिळतं. तर या ठिकाणी आपण बघितलं आहे की रविजाच्या मी हेडसेटला इकडे या ठिकाणी सेन्सर लावलं होतं आणि हा हेडसेटला 2 सेन्सर्स होते साईडला आणि शी इज हॅविंग अ व्हेरी गुड शार्प ब्रेन वेव्स अँड हर माइंड इज व्हेरी फोकस्ड. सो दॅट्स वाय वी कुड सी द बॉल व्हेरी नाईसली फ्लोटिंग. प्रॉपर ट्रेनिंगने अजून फास्ट आणि अजून बेटर रिझल्ट्स we can get. So thank you so much.